लोकसभा निवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील नागरिकांना शांततेने मतदान करता यावं, मतदान काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी जिल्हा प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मतदार नसलेल्या पण प्रचारासाठी कोल्हापुरात आलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी 6 पासून मतदान होईपर्यंत जिल्ह्यास राहण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याशिवाय मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल, वायरलेस आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्याला बंदी घालण्यात आली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील जाहीर प्रचार रविवारी सायंकाळी 6 वाजता बंद होणार आहे. जाहीर प्रचार थांबल्यानंतर मतदान होईपर्यंत जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतलेत. निवडणूक काळात प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचे परजिल्ह्यातील आणि राज्याबाहेरील कार्यकर्ते येत असतात. कोल्हापूर जिल्ह्यात मतदान नसलेल्या पण प्रचारासाठी आलेल्या नागरिकांना रविवारी सायंकाळी 6 पासून मतदान होईपर्यंत जिल्ह्यात राहण्यास मनाई करण्यात आली आहे. पहिला निर्णय असा आहे की मतदान संपण्याच्या अगोदर 48 तासापूर्वी जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या बाहेरून व्यक्ती आलेल्या आहेत त्यांना या जिल्ह्याच्या बाहेर जायचं आहे, की जे या जिल्ह्यातील मतदार नाहीत आणि या जिल्ह्यातील स्थानिक रहिवासी नाहीत आणि ते निवडणुकीच्या कारणासाठी इथं आलेले आहेत किंवा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, त्यांना 21 तारखेला संध्याकाळी 6 नंतर जिल्ह्यामध्ये थांबता येणार नाही. मतदानाशी संबंध नसलेल्या व्यक्तींचा निवडणुकीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. या काळात हॉटेल, लॉजिंग, मंगल कार्यालय आणि राहण्याच्या इतर ठिकाणांची तपासणी करण्यात येईल. नियमाचं उल्लंघन झाल्यास पोलीस प्रशासनामार्फत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. मात्र स्थानिक रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही असंही जिल्हाधिकारी देसाई यांनी सांगितलं. मतदान केंद्रापासून 100 मीटर परिसरात मोबाईल, वायरलेस आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्याला बंदी घालण्यात आली आहे असंही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितलं. मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आतमध्ये कोणत्याही मतदाराला किंवा निवडणुकीशी संबंधित नसलेल्या कोणत्याही इतर व्यक्तींना मोबाईल, वायरलेस किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूचं वापर करता येणार नाही. त्यासाठी सुद्धा कलम 144 CRPC प्रमाणे आदेश काढलेले आहेत आणि त्या आदेशाचं पालन करणं सगळ्यांना बंधनकारक आहे. मतदानासाठी येताना शक्यतो मोबाईल सोबत आणू नये किंवा स्वतःच्या जबाबदारीवर मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या बाहेर ठेवावा लागणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात 72% मतदान झालं होतं. यावर्षी त्याही पेक्षा जास्त मतदान करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. धामणी खोऱ्यातील नागरिक मतदानावेळी बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन लोकशाही समृद्ध करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होतील असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उपस्थित होते.